मराठी हेल्थ अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. अखेर अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांबाबत आज दिनांक 3 जानेवारी रोजीची विशेष लेटेस्ट अपडेट. संप काही मिठेना तर अंगणवाड्यांच्या चाव्या ताब्यात घेण्याचे दिले आदेश. पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने लाभार्थी आहारापासून वंचित राहू नयेत यासाठी आहार पुरवण्याची अंगणवाडी केंद्र संचालनालयाची पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यांना दिले आहेत. दरम्यान ग्रामपंचायतीच्या सहाय्याने अंगणवाड्यांचा पंचनामा करून पर्यवेक्षकांनी तात्काळ चाव्या ताब्यात घ्याव्यात असे आदेश देखील दिले आहेत. अंगणवाडी ही शासकीय मालमत्ता असून संबंधित ग्रामपंचायतीच्या सहाय्याने अंगणवाडी सेविकांकडून पंचनामा करून अंगणवाडी पर्यवेक्षकांनी तात्काळ चाव्या ताब्यात द्याव्यात. नागरी भागात बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी स्थानिक नगरसेवक, स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सक्षम पंचनामे करावे. चावी देण्यास टाळाटाळ झाल्यास कायदेशीर कारवाई करावी. अंगणवाडी केंद्रातील आहार शिजवणे व आहाराचे वाटप ग्रामपंचायतीतील शिपाई डाटा एंट्री ऑपरेटर करणार आहेत. तर एकात्मिक बालविकास सेवा योजनेची परिणामकारकपणे अंमलबजावणी व्हावी तसेच शासनाच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लाभार्थ्यांना किमान 300 दिवस आहार पुरवठा करण्यासाठी आहार वाटपाची पर्यायी व्यवस्था व्हावी यासाठी दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. यामध्ये हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे. तर अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या संपामुळे आयुक्ताकडून चाव्या घेण्यास निर्देश आले आहेत. मात्र जिल्ह्यात सध्या बचत गट, शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या माध्यमातून मुलांना पोषण आहार दिला जात आहे, त्यामुळे सध्या तरी एकाही अंगणवाडी केंद्राच्या चाव्या ताब्यात घेतलेल्या नाहीत.